दिनांक 26 जानेवारी रोजी MIDC मधील अधिग्रहण केलेल्या जमिनीचे मूक मालक व प्लॉटधारक यांच्या शाब्दिक बचाबची झाली. गेल्या 26 वर्षापासून कुठल्याही व्यवसायाकरिता उपयोगात न आणता मूक व उद्देश जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी असून त्या जागेचा उपयोग काही राजकीय पुढारी फक्त नावालाच गोडाऊन व कारखाने बांधून शासनाचे अनुदान लाटत आहे. कुठलाच रोजगार उपलब्ध नसून कारखाने नावापुरतेच उभे आहेत. काडोमोर भावाने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी MIDC करिता दिल्या आहेत. व्यावसायिकांना यामधील प्लॉट व्यवसायाकरिता शासनाकडून अल्प दरात देण्यात आले असून व्यावसायिकांनी हे प्लॉट परस्पर विक्री करून करोडो रुपयांचा प्लॉटिंगचा व्यवसाय चालविला आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यांनी या जमिनी कसण्याकरिता काढल्या असून ही शेती आम्ही रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून दिली होती, परंतु आतापर्यंत ना रोजगार ना योग्य मोबदला मिळाला, त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक येऊन शेतातील पिकाची नासधूस करतात, शेतकऱ्यांवर दादागिरी करतात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी जनशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्याकडे केली असून बोगस प्लॉटिंगच्या काळ्या बाजाराची सखोल चौकशीची मागणी करू व शेतकऱ्यांना कायदेशीर न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी स्वाभिमान